लोकशाही हिताच्या ज्या सगळ्या काही संघटना आहेत त्यांनी आजचा हा भारत जोडोचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे. आणि मुख्य जे आहे की भारत जोडा हा राहुल गांधी यांनी जे 125 यात्री आहेत त्यांच्या सोबतची ही यात्रा काढली आहे. मुख्य उद्देश त्याचा असा आहे की जी लोकशाही आहे आपल्या देशाची ती टिकून राहिली पाहिजे. धर्मनिरपेक्ष आपला जो भारत आहे संविधानाच्या मार्फत ज्याला चालायला पाहिजे होतं आज आपण बघतोय मागच्या 8 वर्षापासून संविधानामध्ये जे जे लिहिलं आहे त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहे. आणि म्हणून सगळ्यांना आज जे आपसामध्ये जो द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत हे सरकार म्हणजे धर्मांमध्ये जातींमध्ये तो सगळा जो द्वेष आहे तो संपून सगळ्यांना जोडून एकत्र आणून आज भारताला एकत्र ठेवायचं आहे. आणि तेव्हाच या भारताचा विकास होईल, तेव्हाच हा देश आपला टिकून राहील.